श्वेतारस विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. फिरायला गेलेले दोन कुटुंब कथितरित्या बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे. हडपसर येथे राहणारे मगर आणि सातव कुटुंब बेपत्ता झाले होते, मात्र हे दोन्ही कुटुंब सापडली असून सुखरूप असल्याची माहिती मिळते. सिद्धार्थ उर्फ हरीश मगर आणि त्याचे मित्र जगन्नाथ हरी सातव हे दोघं आपल्या कुटुंब समन्वय मंगळवारी खडकवासला पाणशेतला फिरायला गेले होते. त्याने खडकवास पासून 4-5 किलोमीटर वर असलेल्या एक्टेरिया हॉटेल मुक्काम केला. मात्र बुधवारी सकाळपासून त्यातील 5 जणांचे कोण बंद आहेत, त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी हवेलीत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता दोन्ही कुटुंब सापडले असून सुखरूप आहेत. ज्या ठिकाणी फिरायला गेले होते त्या ठिकाणी मोबाईल नेटवर्क मिळत नव्हते, त्यामुळे मगर आणि सातव कुटुंबातील 7 जण एकाएकी संपर्काबाहेर गेल्याने कुटुंबीय काळजीत पडले होते. सिद्धार्थ उर्फ हरीश मगर आणि जगन्नाथ हरी सातव दोघांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज पुन्हा अर्थ मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारली आहे. अरुण जेटली यांच्याकडून आलेले अधिकृत पत्रामध्ये मला अर्थ आणि कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाची जबाबदारी देण्यात यावी असे राष्ट्रपती पंतप्रधानांना सूचित केल्याचे नमूद केले आहे. शस्त्रक्रियेसाठी अरुण जेटली यांनी अर्थ मंत्रालयाच्या जबाबदारीतून सुट्टी घेतली होती. या काळामध्ये पीयूष गोयल यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मूत्रपिंड प्रत्यारोपाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर जेटली यांना 3 महिने कामकाजापासून दूर राहावे लागले. राज्यसभेत उपसभापतीच्या निवडणुकीमध्ये ते उपस्थित राहिले होते. त्यांना कोणत्या इन्फेक्शन पासून दूर राहण्यासाठी अनेक नियमांचे पालन करावे लागणार आहे. राज्यसभा सभापतीच्या निवडणुकीवेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्त आंदोलनासाठी हात पुढे केल्यावर जेटली यांनी हस्त आंदोलन करण्याऐवजी हात जोडून नमस्कार करणे पसंत केले होते. सुट्टीच्या काळात हे अरुण जेटली समाज माध्यमांमध्ये विविध ठिकाणी आपली मते मांडत होते. अरुण जेटली यांनी आज ट्विटरवरून ज्येष्ठ पत्रकार माजी खासदार कुलदीप नय्यर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पुढच्या बातमीसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.